गाजरचा हलवा म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. तोंडात ताकताच विरघळणारा अप्रतिम चवीचा खवेदार गाजरचा हलवा आज आपण बनवणार आहोत, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. नमस्कार, मी आहे ज्योती पवार. ज्योतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतीज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील. गाजरचा हलवा बनवण्यासाठी इथे मी 3 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि ते गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. दुसऱ्या साईडला एका कुकरमध्ये आपल्याला 5 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे. तूप गरम झालं की त्यात 2 किलो किसलेले गाजर टाकायचे आहेत. इथे मी 2 किलो गाजर स्वच्छ धुवून त्याची सालं काढून फूड प्रोसेसरमध्ये त्याचा किस करून घेतलेला आहे. आता हा किस आपल्याला 5 ते 6 मिनिटे तुपामध्ये छान तळून घ्यायचा आहे. गाजर तुपामध्ये जसे तळले जाईल तशी त्याची क्वांटिटी कमी होत जाईल. सर्व बाजूनी गाजर व्यवस्थित तळल्या जातील अशा प्रकारे हे गाजर आपल्याला मिक्स करायचे आहेत. दुसऱ्या साईडला मी दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. दुधावर येणारी साय आपल्याला दुधातच मिक्स करायची आहे, म्हणजे एक साईडला दूध आटवण्यासाठी ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला कुकरमध्ये मी हे गाजर व्यवस्थित तळून घेणार आहे. साधारण 5 ते 6 मिनिटे हे गाजर मी व्यवस्थित तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता गाजराची क्वांटिटी भरपूर कमी झालेली आहे. आता जे दूध आपण गरम केलेलं होतं त्यातलं 2 कप दूध या गाजरामध्ये टाकायचं आहे. गाजराला पण पाणी सुटतं, त्याच्यामुळे 2 कप दूध पुरेसं होईल. गाजर आणि दूध व्यवस्थित मिक्स झाल्यावर कुकरला झाकण लावून मीडियम फ्लेमवर याच्या 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. इथे कुकरच्या 7 शिट्ट्या झालेल्या आहेत. वाफ पूर्ण निघाल्यावर मी झाकण उघडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता गाजराचा किस व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे. आता हा गाजरचा किस आपल्याला गरम केलेल्या दुधात टाकायचा आहे. दुधाचं पातेलं मी गॅसवरून खाली ठेवलेलं आहे आणि त्यात आपण हा शिजवलेला गाजरचा किस टाकूया. गाजराचा किस दुधात टाकत असताना थोडंसं मागे सरकावं आणि सावकाश हा गाजराचा किस दुधात टाकायचा आहे, नाहीतर गरम दूध अंगावर येऊन चटका लागण्याची शक्यता असते. दुधाचं पातेलं मी पुन्हा गॅसवर ठेवलेलं आहे आणि हे दूध पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला हाय फ्लेमवर हा गाजराचा किस असाच दुधात शिजू द्यायचा आहे. मधूनमधून 5 ते 10 मिनिटानंतर एकदा हा गाजरचा हलवा व्यवस्थित मिक्स करायचा आहे, म्हणजे तो खाली लागणार नाही. साधारण 1 ते 1.5 तासामध्ये हा गाजरचा हलवा बनवून तयार होतो आणि खरंच सांगते, असा बनवलेला गाजरचा हलवा चवीला अप्रतिम लागतो. माझ्या घरामध्ये माझ्या मुलांना गाजरचा हलवा खूप आवडतो, त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने मी गाजरचा हलवा बनवत असते. गाजरच्या हलव्यामध्ये 10 ते 20% दूध शिल्लक राहिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम खवेदार असा हा गाजरचा हलवा दिसत आहे. आता यात आपल्याला साखर टाकायची आहे. इथे मी 2 किलो गाजरासाठी 2.5 कप साखर टाकलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा 10 मिनिटासाठी हाय फ्लेमवर हा गाजरचा हलवा आपल्याला असा शिजू द्यायचा आहे. यावेळेस आपल्याला गाजरचा हलवा सतत हलवत राहायचा आहे, नाहीतर गाजरचा हलवा खाली लागेल. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता गाजरामधलं सर्व दूध आटलं गेलेलं आहे.
आता सर्वात शेवटी यात टाकूया वेलची पावडर। 8 वेलचीचे दाणे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आहे, ते यात टाकूया। यावेळी तुम्ही ड्रायफ्रूट पण टाकू शकता। माझ्या मुलांना गाजरच्या हलव्यामध्ये ड्रायफ्रूट आवडत नाही, त्याच्यामुळे मी इथे टाकलेले नाही। वेलची पावडर टाकल्यावर लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे, म्हणजे वेलचीचा सुगंध टिकून राहतो। तोंडात टाकताच विरघळणारा अप्रतिम चवीचा खवेदार गाजरचा हलवा खाण्यासाठी तयार आहे। जर एकदा तुम्ही असा गाजरचा हलवा बनवून खाल्ला तर नेहमी याच पद्धतीने गाजरचा हलवा बनवतील। तर मग कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।